या देवीच्या स्थापनेची व या आगळ्या उत्सवाची कथा अशी. चालुक्य घराण्याची राजवट असताना कसबा संगमेश्वर येथे शेटे हे राजाचे वसुली म्हणून करवसुली काम पाहत होते. त्यावेळी त्या भागातील भोई समाजाचे लोक नेहमीप्रमाणे फणसवणे येथे वरुण नदीच्या पात्रात रात्रीच्या वेळी मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांनी माशासाठी फेकलेल्या जाळ्यात माशांऐवजी एक विशिष्ट आकाराचा दगड आला. तो त्यांनी फेकून दिला व अन्य ठिकाणी जाळे टाकले. तेथे तोच प्रकार घडला. असा प्रकार 3-4 वेळा घडल्यावर हा दैवी चमत्कार असावा म्हणून भोयाने तो दगड बाजूच्या शेतात ठेवला व त्यावर रानातील फुले वाहिली व प्रार्थना केली, जर तू दैवी शक्ती असेल तर मला जाळ्यात भरपूर मासे मिळू दे. परत जाळे टाकले, त्याला भरपूर मासे मिळाले आणि दैवी शक्तीची प्रचिती झाली. त्याचवेळी पहाटेच्या दरम्यान देवीने गावचे प्रमुख शेटे यांच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला की माझे नाव जाखमदा असून सीमेच्या मध्यावरती फणसवणा कसबा संगमेश्वर या ठिकाणी माझी स्थापना करून रंगपंचमी हा उत्सव साजरा करा. त्याचवेळी भोईही त्या ठिकाणी आले. हा घडला प्रकार शेटे यांना सांगितला. ही घटना राजाच्या कानी घालण्यात आली. राजानेही उत्पन्नातील काही भाग देवीच्या उत्सवासाठी खर्च करण्यास मुभा दिली. गावप्रमुख शेटे यांनी आपल्या जोडीला खातू, देसाई, पाथरे, वारंगी, देवळेकर, महाजन, खेडेकर, पाटेकर, भोई, कुंभार, गुरव, बेंडके, सुरपाल, साने, खरे, परीट, चांभार, भंडारी आदी 18 कुळांच्या सहकारी मानकरी म्हणून घेतले व उत्सव सुरू केला.
8/4/2005 शुक्रवार रोजी निश्चित केलेला आहे, याची दखल सर्वांनी घ्यावी. काही वर्ष लोटल्यावरती एका शिमगे उत्सवात दोन समाजात झालेल्या वादात एकाचा खून झाला. तो काळ हफसान जंजिरा येथे राज्य करणाऱ्या मुस्लिम राजाचा होता. खुनाच्या कारणास्तव प्रमुख शेटे यास अटक झाली. त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
त्या काळी लोखंडी सापळा तयार करून त्यामध्ये गुन्हेगाराला घालून हलहल केले जात असत. त्याचवेळी राजांनी असे उद्गार काढले, तुझी देवी साक्षात प्रसन्न होऊन तिचा तू जय जयकार करून माझ्या या माणसाचा खून झाला, त्याबद्दल तुला शिक्षा म्हणून ह्या सापळ्यात घालून तू जर जिवंत राहिलास तर तुझे हे म्हणणे खरे आहे असे म्हणून तुला आदर सत्काराने तुझ्या घरी सोडण्यात येईल. तो दिवस रंगपंचमीचा असून शेट्यांना अटक झाल्यामुळे शिंपणे उत्सव बंद राहिला. नंतर फाल्गुनमध्ये चतुर्दशीला सापळा उघडून शेटे जिवंत आहे की नाही हे राजांनी पाहिले. त्यावेळी ज्या स्थितीत शेटांना सापळ्यात घातले होते त्याच शेटे त्या स्थितीत जिवंत दिसले म्हणून जंजिराच्या बादशाने शेट्यांना आदर सत्कार करून लवाजामा देऊन ताशे वाजंत्रे व उत्पन्न म्हणून काही बिघा जमीन देवीच्या उत्पन्नासाठी शेट्यांच्या उत्पन्नासाठी दिली आणि शेट्यांना मिरवणुकीने सोग्रही पाठवले.
तोच दिवस फाल्गुन मध्य चतुर्दशीचा होता. त्यावेळी शेटे घरी आल्यामुळे आनंद उत्सव म्हणून रंगपंचमीचा उत्सव सुरू केला व फाल्गुन मध्य अमावस्येला आनंद उत्सव साजरा करून भक्त व भाविकांना प्रसाद देण्यासाठी व आनंद उत्सव साजरा करण्यासाठी लेंडी बांधून रंग तयार करून रंगपंचमीचा आनंद लुटावा म्हणून भक्त व भाविकांनी त्यामध्ये उत्साहाने रंगाचा उपभोग घेतला. Thank you.
उत्सवाची सांगता तलावावर देवीला रखवाली म्हणून बकऱ्याचा बळी देण्यात आला। तोच हा शिंपणे उत्सव प्रसिद्ध झाला। देवीला दिलेल्या बकऱ्याचे मटण प्रसाद शिजवून प्रत्येक भाविक व भक्तगणांना प्रसाद व भाकरी दिली गेली। तोचपासून आत्तापर्यंत देवीचा प्रसाद म्हणून प्रत्येक भक्ताला व भाविकाला भाकरी मटण दिले जाते। असाच प्रसाद रामपेठ देवी निनावी मंदिरात आणि राखण व मटण भाकरीचा प्रसादाची प्रथा सुरू झाली। या उत्सवाला राज्यातील पुणे, रत्नागिरी, चिपळूण, कोल्हापूर, सांगली, मुंबई, महाड आदींसह जिल्ह्यातील सर्व ठिकाणचे हजारो भाविक गर्दी करतात। बरा आता तो इथे लिहा बरा